बेकिसी मेळाव्याच्या खर्चाच्या तपासणीची मागणी दसरा मेळाव्यावरून आता अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत शिंदे गटाची की ठाकरे गटाची ताकद जास्त गर्दी कोणत्या मेळाव्याला जास्त होणार या शर्तीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बेकिसी मैदानावर झालेला दसरा मेळावा हा गर्दी जमवण्यात नवा उंच आहे परंतु आता त्यांचा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे उच्च न्यायालयात बीकेसी मेळाव्याच्या खर्चाच्या तपासणीची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी एस टी बसेस तसेच मेळाव्याच्या प्रमोशन जाहिराती समर्थकांच्या खा खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली त्यांच्या वतीने कोणी खर्च उचलला त्यांच्या पैशाच्या स्रोताबाबत मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे शिंदे यांची सी बी आय ई डी आर्थिक गुन्हे विभाग आणि आयकर विभागाला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे संजय राऊत अनिल देशमुख यांची ज्याप्रमाणे चौकशी करण्यात आली त्याचप्रमाणे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी अशी मागणी जगदेव यांनी याचिकेमध्ये केली आहे बिशर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील